जो चार्ज होतो ओबीसी चा तो काढल्याचं कळतं काय झालं? नाही नाही, 1994 पर्यंत वाडाची रचना, डिलिमिनेशन हे सर्व कामं पूर्वी म्हणजे राज्य सरकारकडे होतं. त्यानंतर आता डिलिमिटेशन करायचं म्हणून 94 नंतर ते राज्य निवडणूक आयोगाकडे गेलेलं होतं. म्हणून आज आता निर्णय आणि घटनेमध्ये आम्ही अशी दुरुस्ती केली की परत ते अधिकार पुन्हा राज्य सरकारकडे आणायची, आणि तो निर्णय एकमताने झालेला आहे सभागृहामध्ये. आणि त्यानंतर निवडणूक आयोगांना तारीख कळवायची आणि किंवा निवडणूक आयोग तारीख जाहीर करेल. जोपर्यंत वार्डाची संरचना होत नाही, नवीन लोकसंख्येनुसार गटांची फेररचना होत नाही, आणि हे यासाठी ज्या पद्धतीनं विधानसभेचं आणि लोकसभेची डिलिमिटेशन होतो, पुनर्रचना होते, त्याच पद्धतीचे ते अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडे दिले होते ते रद्द केले. आणि हे सर्व काम आता राज्य सरकार करणार आहे, आणि त्यानंतर ही कामं पूर्ण झाल्यानंतर तीही 6 महिन्याची त्याला मर्यादा असते, विद इन 6 मंथ हे सगळं संपवायचं आहे. आणि 6 महिन्याच्या आतमध्ये हे संपवून आम्ही निवडणूक आयोगांना कळवणार की आमचं हे काम पूर्ण झालं आहे, आता तुम्ही कोणती तारीख निवडणूक लावायची आहे तर ते डिक्लेअर करा. याचा अर्थ ज्या निवडणुका आहेत ज्या ठरलेल्या वेळात होत्या त्या पुढे जातील असं वाटतं? मला असं वाटतं की राज्य सरकारने घटना दुरुस्ती केल्यामुळे कालच आम्ही मी भुजबळ साहेब आणि एकनाथजी शिंदे आणि हसन मुश्रीफ आम्ही काल राज्यपाल महोदयांना भेटलो आणि त्यांनी लगेच स्वाक्षरी केली. मी राज्यपाल महोदयांचे आभार मानतो की त्यांनी कालच्या काल गेल्यानंतर लगेच स्वाक्षरी केली. आता हा कायद्यात रूपांतर झाल्यामुळे या निवडणुका जोपर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत पुढं जातील असा मला विश्वास आहे. वार्ड रचना आणि जे आधी आतापर्यंत काही जाहीर झालेल्या होत्या सगळ्या धबधबे शून्यातून सुरुवात करावी लागणार. विनंती आमची अशीच आहे की नव्यानं करायचं असेल तर राज्याच्या संदर्भात पूर्ण करावं, आणि ज्याला ड्यू झालेला आहे काही राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये महानगरपालिकामध्ये किंवा जिल्हा परिषदामध्ये नगरपंचायत परिषदेमध्ये त्यांनी काही आदेश काढले होते त्याची मुदत संपली होती.